नमस्कार, आज 26 एप्रिल 2021 आज दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह तर तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागामध्ये वादळी पाऊस होऊ शकतो, कोणत्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या भागामध्ये गारपीट किंवा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असणार आहे। छोटी अपडेट आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। तर मित्रांनो, आपण बघू शकता स्क्रीनवर एक हवेची एक चक्रकार परिस्थिती आपल्याला मध्य महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळत आहे। यामुळे मित्रांनो, जे काही अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे आहे ते तिकडे खेचले जात आहे, त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातलेही काही वारे या साईडला येताना आपल्याला दिसत आहे। याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यांमध्ये सुद्धा मित्रांनो ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे। चला तर बघूया आज दिवसभरात आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस राहू शकतो। तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता जे काही कोकण विभाग आणि कोकण विभागालगतचा जो काही भाग आहे या संपूर्ण भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह तसेच जोराच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। कोकण विभागालगतचा लगतचे जे काही जिल्हे आहे जसे की नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली वगैरे या सर्वच परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। जागोजागी जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह तसेच जोरांच्या वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे। तर काही काही भागामध्ये तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। गारपीट जी होऊ शकते आपण बघू शकता नाशिकचा जो काही पश्चिमी भाग आहे, मुंबईजवळच्या आसपासचा जो काही भाग आहे या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर सोलापूर वगैरे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। जसं की सांगली, सोलापूर, महाराष्ट्राचा दक्षिण महाराष्ट्र महाराष्ट्राचा जो काही दक्षिणी जिल्हा आहे, दक्षिणी जिल्ह्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, तसेच इकडे विदर्भाचे दक्षिणी जिल्हे चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व परिसरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर नांदेडच्या आणि नांदेडच्या आसपासचे जे काही जिल्हे आहे, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या परिसरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी जोरदार वारे विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जे काही जिल्हे आहे कोकण विभागालगतचे या जिल्ह्यांचा जो काही पश्चिमी भाग आहे, पश्चिमी भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल, तर पूर्वी भागामध्ये थोडासा पावसाचा जोर कमी बघायला मिळेल, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळेल, जसं की नंदुरबार, धुळे, नाशिक वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। हा पाऊस सर्व भागामध्ये नसणार आहे, परंतु ठिकठिकाणी जोराच्या वाऱ्यासह या पावसाची शक्यता असणार आहे। व इतर आसपासच्या भागामध्ये सुद्धा मित्रांनो उद्या दिवसभरात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल। काही काही भागामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊससुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। औरंगाबाद विभागामध्ये सुद्धा मित्रांनो काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे, जसं की हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। जसं की आपण बघू शकता औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली तसेच बीड या परिसरामध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये होऊ शकतो। नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या औरंगाबादचे जे काही दक्षिणी जिल्हे आहे या भागांमध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल, विजांच्या कडकडाटासह तसेच जोराच्या वाऱ्यासह या भागांमध्ये पाऊस बघायला मिळणार आहे। तर तुरळक भागामध्ये याच परिसरामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। तसेच मित्रांनो, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर वगैरे हा जो परिसर आहे म्हणजे जो काही उत्तरी परिसर आहे विदर्भाचा, उत्तरी जिल्हे आहे, या जिल्ह्यांमध्ये तशी फार काही जोरदार पावसाची शक्यता दिसत नाही, परंतु तुरळक भागामध्ये हलके थेंब किंवा हलका पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो। तर इतरत्र मित्रांनो अशा पद्धतीचं वातावरण असणार आहे, ढगाळ वातावरण आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळेल। या जिल्ह्यांव्यतिरिक्त हलक्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये नाकारता येत नाही। मुख्यत्वे करून जो पाऊस आहे तो प्रत्येकदा बघा कोकणपट्टा आणि कोकणपट्ट्यालगतचा जो काही भाग या परिसरामध्ये जोराच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे काही दक्षिणी जिल्हे आहे जसं की कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल, ठिकठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबारच्या काही भागामध्ये तसेच नाशिक, धुळे वगैरे यातला जो काही पूर्वी पश्चिमी भाग आहे, पश्चिमी भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे।
तर अहमदनगर वगैरे जळगाव या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशा कुठेसोबत. तोपर्यंत नमस्कार.